छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या आंदोलनातील बत्तीस पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे पहिल्या प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एकूण सात ते आठ लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला ज्यात ते आठ टायर जाळून निर्माण केला दुसऱ्या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यात एकूण लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले ज्यात यातील आरोपींनी गैरक्याची मंडळी जमून रस्ता आडून जिल्हा अधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचा उल्लंघन करून एक मराठा लाख मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा दिल्या या प्रकरणी गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला तिसऱ्या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे यात सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला ज्यात गैरकायदाची मंडळी जमून रस्ता आढळून जिल्हा अधिकारी यांची जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले एक मराठा लाख मराठ्यांच्या अशा घोषणा देखील यावेळी करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर